ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आताची एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांचा ग्रीन सिग्नल मिळालाय अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. काही अटी आणि शर्तींवरती परवानगी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप, नरेंद्र राणे आणि पांडुरंग सपकाळ यांच्यासोबत पोलीस अधिकारी थोड्याच वेळात या अटी आणि शर्तींवरती चर्चा करणार आहेत. उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे. अटी शर्तींवरती पोलिसांनी परवानगी दिली असून पोलीस महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या अटी शर्तींबाबत चर्चा करणार आहेत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे नेते पोलिसांना भेटून या अटी शर्तींवरती चर्चा करतील आणि काही अटी शर्तींवरतीच महाविकास आघाडीच्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, काय त्या अटी शर्ती आहेत ज्यावरती महाविकास आघाडीच्या उद्याच्या मोर्चाला परवानगी मिळते? 1997 उच्च न्यायालयानं कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्या आंदोलनावर काही स्पष्टपणे दिशानिर्देश दिलेले आहेत की कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदान हे राखीव ठेवण्यात आलं आहे. पण यानंतर पोलीस आयुक्त आणखी राज्य गृहमंत्रालय यांना एक विशेषाधिकारसुद्धा या पूर्ण आदेशामध्ये नमूद केले होते. आणखी त्याचाच उपयोग करून मवियाचा जो उद्या होणारा मोर्चा आहे त्या मोर्चाला परवानगी देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आपल्याला निश्चित समजते. पण त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती निश्चित आहे, कारण नागरिकांची कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, दुरावस्था होऊ नये आणि कोणत्याही प्रकारच्या गडबडीने किंवा गोंधळाने सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू नये अशा प्रकारचे काही स्पष्ट निर्देश आहेत. आणि या काही अटी आणि शर्तींवरच मवियाचे नेते जे आहेत भाई जगताप आमदार काँग्रेसचे, त्यानंतर राष्ट्रवादीचे नरेंद्र राणे आणि शिवसेनेचे पांडुरंग सपकाळ या तिघांसोबत आता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी थोड्याच वेळात चर्चा करणार आहे आणि या अटी आणि शर्तींवर त्यांच्याकडनं हमीपत्र निश्चित घेतलं जाणार आहे आणि यानंतर परवानगीचं अधिकृत पत्र सुपूर्त केलं जाईल अशी आपल्याला माहिती समजते. पण सगळ्यात महत्त्वाचं की 17 डिसेंबरला जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे स्पष्टपणे सांगितलं होतं की मोर्चा काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, आणखीन त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध सरकार करणार नाही, जे नियमानुसार असेल ते होईल आणि याचाच योग्य तो आधार आणि उपयोग घेऊन हायकोर्टानं जो दिलेला आदेश आहे त्याचा अभ्यास लीगल अभिप्राय घेऊन हा अखेर निर्णय झाल्याची माहिती आपल्याला समजते. एकंदरीत मवियाचा जो महामोर्चा उद्या प्रस्तावित आहे त्याला ग्रीन सिग्नल मिळाला असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. रिचर्डसन क्रूड ऑइल ते टाइम्स ऑफ इंडिया या दरम्यान या मोर्चालाही परवानगी मिळाल्याचं आपल्याला स्पष्ट असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. श्वेता प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे एकूणच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चाचा मार्ग मोकळा होतोय. काही अटी शर्ती नेमून देऊन पोलीस या महामोर्चासाठी परवानगी देत आहेत असं कळतंय. आता उस्मानाबाद मधून एक मोठी बातमी समोर येते. ग्रामपंचायत निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय. तुळजापूर तालुक्यातील मसारा खुर्द गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. उमेदवारांच्या घरावरती अज्ञात व्यक्तीनं धमकीचं पत्र चिकटवलंय आणि निवडणुकीतून माघार घे अन्यथा कुटुंबाला कायमचं संपवू अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह त्यांची उमेदवार असलेली आई कांताबाई यांना ही धमकी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अतिशय धक्कादायक बातमी तुळजापुरातल्या एका गावामध्ये घडली आहे आणि तुळजापूर तालुक्यातल्या मसाला खुर्द गावामध्ये उमेदवाराच्या घरावरती अज्ञात व्यक्तीनं धमकीचं जे पत्र चिकटवलंय काय नेमकं त्यात लिहिलंय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. बालाजी, श्वेता, एकूण जर बघितलं तर ग्रामपंचायतीचा 166 जे आहे ते ग्रामपंचायत उस्मान जिल्ह्याचा आखाडा तो तापलेला आहे आणि निवडणुकी रणधुमाळी सुरू असताना मसला खुर्द गावात जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे आहेत, त्यांच्या घरावरती एक निनावी पत्र जे आहे ते चिटकवण्यात आले. त्याच्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर असतील किंवा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे असतील यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र जे आहे ते चिटकवलेलं आहे. हे पत्र याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे की ओमराजे खासदार जे आहेत त्यांचा बाळा असा उल्लेख करण्यात आला आहे आणि आपल्याला माहिती आहे, आपण याची बातमी पण चालवली आहे की गेल्या काही दिवसापूर्वी राणा जगदीशसिंह पाटील भाजपचे आमदार असतील आणि ओमराजे खासदार यांचा वाद झाला होता. यामध्ये राणा पाटील यांनी ओमराजे यांचा बाळा असा उल्लेख केला होता.
याला आणि उमराजे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. या दोघात जी शाब्दिक चकामक झाली होती त्या चकामकीचं सगळं आपण वार्तांकनही केलं होतं. त्याचा कुठेतरी ह्या घटनेशी काही किनारा आहे का हे त्याच्यामध्ये पाहणं होतं का? तर या सगळ्या पत्रामध्ये बाळा असा हा उल्लेख आलेला आहे खासदारांचा. आणि एकूण राजकारण जर बघितलं तर त्या गावचं सगळं सरपंचासह सात जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निघाले आहेत. चार जागांसाठी लढती होत आहेत आणि महाविकास आघाडीचं जवळपास वर्चस्व दिसत आहे. आणि सगळं ऐकून जर बघितलं तर जे तिथली ज्या घराच्या वरती पत्र चिटकवले ज्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीच्या त्यांचं असं म्हणणं की विरोधकांकडून हे कृत्य करण्यात आलेलं आहे. आता याची तक्रार जी आहे ती पोलिटिशियनला दाखल होण्या करण्यासाठी ते गेलेले आहेत. आणि आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये काय आहे घटना ती थोडक्यात पोलीस तपासात समोर येईल. जी बालाजी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नमस्कार, मी ज्ञानेश्वर साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश सचिव आहे. जर या ठिकाणी माझं घर आहे पाटे मग माझ्या घरावरती जर दिवसा ढवळ्या जर राजकीय महाराष्ट्रामध्ये जर उघड उघड धमक्या दिल्या जातात कलेक्टरच्या नावानं खासदाराच्या नावानं माझ्या स्वतः वैयक्तिक नावानं जर जीव्या मारण्याच्या धमक्या येत असतील या महाराष्ट्रामध्ये तर या महाराष्ट्रामध्ये त्या चालू सरकारनं काय केलंय? तर या सरकारनं बिहार करून टाकलं या राज्याचं. कुठे गेलेत राज्याचे गृहमंत्री? कुठं आहेत SP? यायला 112 नंबरच्या गाडीला यायला 2 तास लागतात. 10 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 10 मिनिटाचा रस्ता 112 नंबरला फोन लावल्यानंतर 2 तास लागले. याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या काळामध्ये आंदोलन करेल. जर 24 तासात जर कारवाई नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस. यानंतर पुढची बातमी मुंबईतल्या